नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड 19 च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता सातवी, अन्न पदार्थांची सुरक्षा, भाग दोन. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण अन्न बिघाड म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. अन्न पदार्थांचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यामध्ये बदल होणे व त्यातील पोषक द्रव्यांचा नाश होणे म्हणजेच अन्न बिघाड होय. तर अनेक वेळा अन्न जास्त शिजवणे, अयोग्य साठवणूक करणे यामुळे पदार्थांचा दर्जा बिघडतो. तसेच सूक्ष्म जीवांमुळे अन्न बिघडू शकते आणि हे सूक्ष्म जीव जेव्हा अन्नामध्ये प्रवेश करतात तेव्हा ते अन्न आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्याचबरोबर काही प्रकारच्या भांड्यामधून सुद्धा त्या अन्न पदार्थांचा धातूंशी संपर्क झाल्यामुळे एक रासायनिक प्रक्रिया घडून येते आणि त्यामुळे सुद्धा अन्न बिघाड होऊ शकतो. नासाडीचे दोन प्रकार आपण अभ्यासलेले आहेत, संख्यात्मक अन्न नासाडी व गुणात्मक अन्न नासाडी. चुकीच्या पद्धतीने शेती करताना मुठीने पेरणी करणे, अव्यवस्थित मळणी करणे, पंगतीमध्ये अनावश्यक आग्रह करणे यामध्ये बरेच अन्न वाया जाते, ही संख्यात्मक अन्न नासाडी होय. तर गुणात्मक अन्न नासाडी म्हणजेच अन्न रक्षण करताना, अन्नाची साठवणूक करताना चुकीच्या पद्धती वापरणे, परिरक्षकांचा अतिरेकी वापर करणे, अन्न अतिशिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे यामुळे सुद्धा अन्न वाया जाते, ही गुणात्मक अन्न नासाडी होय. विद्यार्थी मित्रांनो, सुधारित तंत्रज्ञानामुळे आपल्या देशात मुबलक धान्य उपलब्ध आहे. हे अतिरिक्त धान्य मोठ्या गोदामामध्ये साठवले जाते व आवश्यकतेनुसार या अन्न साठ्याचा उपयोग केला जातो. तर हे पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी वर्षभर पुरवून ठेवावे लागतात आणि त्यासाठी ते वर्षभर व्यवस्थित राहावे, चांगल्या स्थितीत राहावे यासाठी ते सुरक्षित ठेवण्याची गरज असते. वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फळे भाज्या मिळतात. ही फळे भाज्या वाया जाऊ नये म्हणून ती टिकवणे आवश्यक असते. अन्न साठवण व सुरक्षा. अन्न साठवण करण्याचे विविध प्रकार आहेत. उदाहरणार्थ फ्रीजिंग म्हणजे अन्न पदार्थ थंड करणे, सॉल्टिंग, खारवणे, पिकलिंग खारवून ठेवणे, ॲडिशन ऑफ शुगर म्हणजे साखर त्याच्यामध्ये टाकणे, ड्राईंग सुकवणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे, अशा विविध प्रकाराने अन्न पदार्थ आपण सुरक्षितपणे साठवून ठेवू शकतो. याविषयीची माहिती आपण मागील भागामध्ये घेतलेली आहे. या विविध पद्धतींमुळे अन्न पदार्थांमध्ये होणारी सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते आणि बऱ्याच काळापर्यंत ते अन्न आपण सुरक्षितपणे ठेवू शकतो. अन्न रक्षण व अन्न परिरक्षण म्हणजे काय हे आपण आता जाणून घेणार आहोत. अन्न रक्षण, आपण बघितलं की बऱ्याच प्रकाराने अन्न पदार्थांमध्ये बिघाड होऊ शकतो. उदाहरणार्थ अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादीमुळे अन्न पदार्थ खराब होण्याची शक्यता असते आणि हे अन्न बिघाड झालेले अन्न आपल्या जर खाण्यात आले तर त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ते हानिकारक ठरतात. सो प्रिव्हेंशन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड
इन्फेस्टेशन बाय पेस्ट इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन। तर वेगवेगळ्या कारणांनी हे अन्नामध्ये जे सूक्ष्मजीव वाढतात आणि ते अन्न खराब होते किंवा कधी कधी काही धान्याला कीड लागते, यापासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजेच अन्न रक्षण होय। आणि याच्या पूर्वीपासून चालत आलेल्या म्हणजे अन्न सुरक्षित ठेवण्याच्या पूर्वीपासून आलेल्या पद्धती म्हणजेच वाळवणे, सुकवणे, हवाबंद डब्यात ठेवणे इत्यादी होऊन अमंग द ओल्डेस्ट मेथड्स ऑफ प्रिझर्वेशन आर ड्राईंग, रेफ्रिजरेशन अँड फर्मेंटेशन। सो आता धान्य साठवणे, फूड स्टोरेज, जेव्हा मोठ्या प्रमाणावर अन्न साठा धान्य साठा करायचा असतो त्यावेळेला अशा प्रकारे गोदामांचा वापर केला जातो। शेतात तयार झालेले धान्य अशा प्रकारे पोत्यांमध्ये भरून ते मोठमोठ्या गोदामांमध्ये साठवले जाते, इट इज कॉल्ड ग्रेनरीज। आणि या ठिकाणी ते धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्या प्रकारची व्यवस्था केलेली असते, ती जागा कोरडी केली जाते जेणेकरून त्यामध्ये सूक्ष्मजीवांचा प्रवेश होऊ शकणार नाही। त्याचबरोबर शेतकरी त्यांच्या शेतात तयार होणारे धान्य साठवून ठेवण्यासाठी कणगीचा वापर करतात। कणगी म्हणजेच द कनाजा इज अ स्टोरेज कंटेनर, ग्रेन स्टोरेज कंटेनर अँड इट इज मेड अप ऑफ बांबू। बांबूपासून तयार केलेली ही एक प्रकारची मोठी टोपली असते। दिस कनाजा इज प्लास्टर्ड विथ मड अँड काउडम मिक्सचर टू प्रिव्हेंट स्पिलेज ऑफ ग्रेन्स। तर अशा प्रकारे ही जी कणगी असते ती बांबूपासून बनवली जाते आणि तिला माती आणि शेण याच्या मिश्रणाने वरती लेप दिला जातो जेणेकरून हवा किंवा सूक्ष्मजीव आतमध्ये त्या धान्यामध्ये प्रवेश करू नयेत आणि त्या धान्याचं व्यवस्थित रक्षण व्हावं। तर शेतकरी त्यांच्या शेतामध्ये तयार होणारं धान्य पिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या कणगी या कणग्यांचा वापर करतात। धान्य टिकविणे, धान्य टिकविण्यासाठी तयार झालेलं धान्य जे आहे हे कोरड्या जागी साठवलं जातं, त्या अगोदर ते धान्य कडक उन्हामध्ये वाळवलं जातं। तर कडक उन्हात वाळविणे हे एक धान्य टिकविण्याचा एक उत्तम मार्ग आहे आणि त्यानंतर कीटकांपासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून काही वेळेला आतमध्ये कडुलिंबाचा पाला किंवा संरक्षक रसायनांचा वापर केला जातो। तर धान्यातील पाण्याचं प्रमाण कमी केले असता ते जास्त काळ टिकते आणि म्हणूनच कडक उन्हामध्ये धान्य वाळवणे हा धान्य त्या टिकवण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा असा उपाय आहे। कालानुरूप हा उपाय चालत आलेला आहे आणि त्याला सोलरायझेशन असे म्हटले जाते। सो सन ड्राईंग इज वन ऑफ द ओल्डेस्ट मेथड्स यूज फ्रॉम एन्शंट टाइम्स। ड्राईंग रिमूव्ह मॉइस्चर फ्रॉम द फूड स्टफ अँड प्रिव्हेंट्स स्पॉइलेज ऑफ फूड। धान्यामध्ये जर पाण्याचा अंश असेल तर ते धान्य खराब होण्याचा धोका जास्त असतो आणि म्हणून कडक उन्हामध्ये ते धान्य वाळवले असता त्यातील पाण्याचे प्रमाण किंवा पाण्याचा अंश जो आहे तो निघून जातो। आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसते बघा, मका, मक्याची मक्याच्या कणसापासून मक्याचे दाणे जे आहेत ते काढून ते उन्हामध्ये वाळवले जात आहे। तर अशा प्रकारे शेतात तयार झालेलं धान्य कडक उन्हामध्ये वाळवलं जातं आणि ते बऱ्याच काळापर्यंत आपल्याला टिकवून ठेवता येते। तर आंबे, फणस, मनुका यासारखी फळे सुद्धा उन्हामध्ये वाळवून टिकवून ठेवली जातात। तर मासे, धान्य,
भाज्या या सुद्धा उन्हात वाळवून ठेवता येतात. द प्रोसेस ऑफ हीटिंग ग्रेन इन द सन टू किल इन्सेक्ट्स इज कॉल्ड सोलरायझेशन. आणि म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याकडे पापड, सांडगे, कुरडया यासारखे पदार्थ जे वर्षभर वापरता येतील असे पदार्थ तयार केले जातात आणि ते कडक उन्हात सुकवून ठेवले जातात. त्याचबरोबर विविध प्रकारच्या भाज्या, मिरच्या, कांदे हे सुद्धा वाळवण्याचे प्रकार उन्हाळ्याच्या दिवसात केले जातात. त्यानंतर अन्न टिकविण्यासाठी अन्न खारवण्याचा जे अन्न पदार्थ आहेत, उदाहरणार्थ लिंबू, आवळा, मासे यासारखे अन्न पदार्थ मिठामध्ये ठेवले जातात. मिठामध्ये ठेवल्यामुळे ते अन्न पदार्थ बऱ्याच काळापर्यंत आपल्याला टिकविता येऊ शकतात. काही वेळेला अन्न टिकविण्यासाठी किंवा अन्न पदार्थ टिकविण्यासाठी ते वारंवार उकळले जातात. शिजवलेले अन्न पदार्थ सूक्ष्मजीवांच्या वाढीने लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि म्हणून दूध, आमटी, भाज्या यासारखे पदार्थ वारंवार उकळवून त्यातील सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते. शीत कपाट, रेफ्रिजरेटर. आपल्या घरामध्ये आपण बघितलं असेल की बऱ्याच तयार झालेले अन्न पदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवतो, तर शीत कपाट किंवा शीतगृहात तापमान 5 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असते आणि त्यामुळे या तापमानाला अन्न पदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो आणि त्यामुळे ते अन्न पदार्थ खूप काळ टिकू शकतात. सो बायोलॉजिकल अँड केमिकल रिएक्शन्स इन फूड मटेरियल्स आर स्लोड डाऊन ॲट लो टेम्परेचर अँड देअरफोर द फूड स्टफ्स रिमेन इन गुड कंडिशन फॉर अ लॉंगर ड्युरेशन. तर मोठ्या प्रमाणावर मांस, मच्छी यासारखे अन्न पदार्थ साठविण्यासाठी शीतगृहांचा वापर केला जातो. यामध्ये सुद्धा तापमान कंट्रोलमध्ये ठेवलं जातं सो दॅट द ग्रोथ ऑफ मायक्रोब्स कॅन बी स्लो डाऊन. अन्न परिरक्षण, फूड प्रिझर्वेशन. अन्नामधील अंतर्गत घटकांमुळे होणारा बिघाड टाळून अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर केला जातो आणि या पद्धतीलाच अन्न परिरक्षण असे म्हणतात. यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्स टू प्रिव्हेंट द फूड फॉर अ लॉंगर पीरियड ऑफ टाइम इज कॉल्ड फूड प्रिझर्वेशन. आपण बिस्किट वगैरे आणल्यानंतर बिस्किट फोडली की लगेच ती आपण डब्यामध्ये भरून ठेवतो, पण तो डबा जर अगदी टाईट बंद होणारा असेल, अगदी घट्ट बंद होणारा असेल, तर ती बिस्किटं बऱ्याच काळापर्यंत चांगल्या अवस्थेत, कुरकुरीत अवस्थेत राहू शकतात. तर हवा बंद डब्यात ठेवणे हा अन्न पदार्थ टिकविण्याचा एक उत्तम मार्ग आहे. व्हॅक्युम पॅकिंग इज कॉमनली यूज फॉर स्टोरिंग नट्स, स्लाइम फिश, पिकल्ड अँड ड्राय फ्रूट. आजकाल बाजारामध्ये आपण बघितलं असेल तर अशा प्रकारे व्हॅक्युम पॅकिंगमध्ये आपल्याला अन्न पदार्थ ठेवलेले आढळून येतात आणि त्यामध्ये बऱ्याच काळापर्यंत अन्न पदार्थ आपण चांगल्या अवस्थेत टिकवून ठेवू शकतो. धुरीकरण, स्मोकिंग. यामध्ये धूर देऊन अन्न संरक्षित केले जाते. लाकडाच्या धुरामुळे त्यामधून निघणारे जे काही वायू असतात त्यामुळे सुद्धा अन्न पदार्थ टिकविण्याची क्रिया चालू होते. द ड्राईंग ॲक्शन ऑफ द स्मोक टेंड्स टू प्रिझर्व द मीट ड्यू टू द केमिकल्स प्रेझेंट इन द वूड स्मोक. ऑल्सो स्मोक गिव्ज सम फ्लेवर टू द फूड सो फिश अँड मीट आर प्रिझर्व बाय दिस मेथड. मोठ्या प्रमाणावर मांस, मच्छी साठवून ठेवण्यासाठी या स्मोकिंगचा उपयोग केला जातो. यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. बऱ्याच वेळेला ज्या वेळेला गोदामांमध्ये धान्य भरलं
जातो, त्यावेळेला गोदामांमध्ये धान्य ठेवण्यासाठी पोत्यांचा वापर केला जातो। तर पोत्यात धान्य भरल्यावर त्यावर मेलॅथियॉनचा फवारा केला जातो। मेलॅथियॉन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स, आणि त्यामुळे जे काही कीटक त्या धान्यामध्ये किंवा त्या पोत्यांमध्ये जाण्यापासून आपण त्या धान्याची रक्षण करू शकतो। त्याचबरोबर पाऱ्याच्या गोळ्या ह्या सुद्धा धान्य टिकविण्यासाठी वापरल्या जातात। सो पारद गोली इज वन ऑफ द इन्सेक्टिसाइड्स, इट इज एन आयुर्वेदिक सोल्यूशन फॉर ग्रेन प्रिझर्वेशन। तर पाऱ्याच्या गोळ्या ह्या एक आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेल्या गोळ्या आहेत आणि धान्याला किडे लागू नये म्हणून बऱ्याच वेळा तांदूळ गहू यामध्ये या पाऱ्याच्या गोळ्या ठेवल्या जातात। किरणीयन इरॅडिएशन, या पद्धतीमुळे एकाच वेळेला आपण अनेक पदार्थांचं संरक्षण करू शकतो। उदाहरणार्थ बटाटे कांदे यांना मोड येण्यापासून आपण थांबवू शकतो। धान्य कडधान्य यांना सूक्ष्म किडे लागण्यापासून वाचवू शकतो, तसंच सूक्ष्मजीवांची वाढ यामुळे आपण थांबवू शकतो। सो व्हॉट इज इरॅडिएशन? सो प्रोसेस ऑफ एक्सपोजिंग फूड टू कंट्रोल लेवल्स ऑफ आयोनाइजिंग रेडिएशन इज कॉल्ड इरॅडिएशन। नाउ इन दिस मेथड फूड इज एक्सपोज टू आयोनाइजिंग रेडिएशन सच एज हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स एमिटेड बाय एक्सरेज गॅमा रेज एक्सेट्रा। तर अन्न पदार्थांवर आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा केला जातो। उदाहरणार्थ या ठिकाणी बघा बटाटे दाखवलेले आहेत, या ठिकाणी दीज आर इरॅडिएटेड पोटॅटोज, म्हणजेच या बटाट्यांवर गॅमा किरणांचा मारा केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना अंकुर आपल्याला फुटलेले दिसत नाही। वेअर ॲज दीज आर नॉट इरॅडिएटेड पोटॅटोज, यांच्यावर गॅमा किरणांचा मारा केलेला नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्यातून आपल्याला अंकुर फुटलेले दिसून येतात। तर अशा प्रकारे गॅमा किरणांचा मारा केल्यामुळे अंकुरण्याची प्रक्रिया जी आहे ती मंद केली जाते। सो द प्रोसेस ऑफ दिस स्प्राउटिंग इज स्लोड डाउन बाय दिस इरॅडिएशन प्रोसेस। तर या गॅमा रेजमुळे या गॅमा किरणांमुळे बॅक्टेरिया जे असतात त्यांची सुद्धा हानी होते, त्यांचा नाश होतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जी नाशवंत फळे आहेत ती साठविण्यासाठी या इरॅडिएशन किरणीयन पद्धतीचा वापर केला जातो आणि बऱ्याच काळापर्यंत आपण ही फळं जी आहेत ही टिकवून ठेवू शकतो। सो दिस प्रोसेस ऑफ फूड इरॅडिएशन इज ऑफन कॉल्ड कोल्ड पाश्चरायझेशन। यूज ऑफ इनर्ट गॅस, वायूचा वापर। बालमित्रांनो, बऱ्याच वेळेला तुम्ही वेफर्स लेज रफेल्स हे जेव्हा आणतात त्यावेळेला त्याच्यामध्ये वेफर्सची संख्या कमी आणि तो वेफर्सचा जो पॅकेट असतं ते मात्र आपल्याला भरलेलं दिसून येतं। सो व्हॉट इज देअर इन साईड इट? येस, देअर इज नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन दिस एअर टाईट पॅकेट्स। सो नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन एअर टाईट पॅकेट्स ऑफ पोटॅटो वेफर्स अँड दस प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ फंगस अँड इन्सेक्ट्स इन देम। तर वेफर्स आणि इतर अन्न खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यामध्ये बंद करताना त्यामध्ये नायट्रोजन वायूचा उपयोग करून आतील तयार होणारी बुरशी किंवा कीटक यांना एक प्रकारे आळा घालणं शक्य होतं। सो यूज ऑफ प्रिझर्वेटिव्स, दीज आर नोन ॲज प्रिझर्वेटिव्स। सो दीज आर विच आर द नॅचरल प्रिझर्वेटिव्स? डिअर स्टुडंट्स, कॉमन सॉल्ट, शुगर, हनी,
वेजिटेबल ऑइल, स्पाइसेस, दीज आर ऑल नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. तर साखर, मीठ, मध, व्हिनेगर, तेल, वेगवेगळ्या प्रकारचे गरम मसाले हे आपल्या नैसर्गिक परिरक्षक म्हणून उपयोगाला येतात. अँड ऑल दीज सबस्टन्सेस आर कॉल्ड नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. तर निसर्गात उपलब्ध असणारे हे पदार्थ म्हणजेच नैसर्गिक परिरक्षक होत. आणि रासायनिक परिरक्षक, केमिकल प्रिझर्वेटिव्ह, बोरिक पावडर, सोडियम बायसल्फेट, सायट्रिक ऍसिड, दीज आर केमिकल प्रिझर्वेटिव्ह. तर अन्न टिकविण्यासाठी सायट्रिक आम्ल, सोडियम मेटाबायसल्फेट, बोरिक ऍसिड यासारखी रासायनिक परिरक्षके वापरली जातात. तांदूळ टिकविण्यासाठी तुम्ही घरात बघितलं असेल तर बोरिक ऍसिड तांदळाला लावली जाते आणि त्यामुळे कीटकांपासून किंवा किड्यांपासून त्या धान्याचं आपण संरक्षण करू शकतो. तर केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरून मोठ्या प्रमाणावर अन्न साठा किंवा अन्न पदार्थ टिकविले जातात. ते अन्न पदार्थ कोणते ते आपण आता बघणार आहोत. बघा, चॉकलेट, कँडी बार्स, प्रोसेस्ड मीट प्रॉडक्ट्स, आईस्क्रीम, येस, इन आईस्क्रीम ऑल्सो केमिकल प्रिझर्वेटिव्ह आर बीन यूज्ड, ब्रेकफास्ट सिरियल्स, चिप्स अँड क्रॅकर्स, सॅलड ड्रेसिंग, सोडा, फ्रूट ज्युसेस. आपल्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर फ्रूट ज्युसेस उपलब्ध असतात टेट्रापॅकमध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा ह्या केमिकल प्रिझर्वेटिव्हचा म्हणजेच रासायनिक परिरक्षकांचा वापर केलेला असतो. बेक गुड्स, मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न. तर अशा प्रकारे या अन्न पदार्थांमध्ये रासायनिक परिरक्षके वापरून ते अन्न पदार्थ अधिक कालावधीसाठी टिकवले जातात. पाश्चरीकरण. या पद्धतीने दूध किंवा तत्सम पदार्थ टिकविले जातात आणि त्यासाठी दूध 80° सेल्सिअसला 15 मिनिटे तापवून ते ताबडतोब थंड केले जाते. इन दिस मेथड हीटिंग ऑफ मिल्क इज डन ॲट 80° सेल्सिअस फॉर 15 मिनिट्स अँड आफ्टरवर्ड्स इट कूल डाऊन इमिजिएटली. So pasteurization is a type of sterilization which is used to kill all the pathogenic microorganisms present in the food product. आता हे आपण अन्न पदार्थ बघितले. वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ साठवले जातात, बऱ्याच काळपर्यंत टिकवले जातात. परंतु व्यापारीकरणासाठी किंवा अधिक फायदा होण्यासाठी काही वेळेला व्यापारी या अन्न पदार्थांमध्ये भेसळ करताना आढळून येतात. आपण बऱ्याच वेळेला टीव्हीवर किंवा पेपरमध्ये अन्न भेसळीमुळे विषबाधा झाल्याच्या बातम्या ऐकतो. तर हे अशा प्रकारे भेसळयुक्त अन्न आपल्या खाण्यात आल्यामुळे कधी कधी आपल्याला त्याचा लगेच त्रास होतो. इमिजिएटली वी हॅव सम डिसीज ऑर सम सिमटम्स ऑफ दिस ॲडल्ट्रेशन ऑफ फूड. तर काही वेळेला हे अन्न भेसळयुक्त अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो आणि हा दूरगामी होणारा परिणाम असतो. तर त्याचे परिणाम जे आहेत हे आपल्याला कालांतराने दिसून येतात. सो फूड ॲडल्ट्रेशन, बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की दुधामध्ये किंवा सफरचंदाला मेणाचा थर दिला जातो. आंबे, केळी लवकर पिकण्यासाठी त्यावर रासायनिक पदार्थ मारले जातात जेणेकरून ते अन्न पदार्थ किंवा ती फळे लवकर पिकावी. परंतु त्याचा परिणाम आपल्या शरीरातील अवयवांवर होत असतो. तर भेसळयुक्त अन्न, तर अन्न भेसळ कशी ओळखली जाते? सो ॲडल्ट्रेशन इन मिल्क, दुधामधील भेसळ. दुधामध्ये प्रामुख्याने
अनहायजेनिक वॉटर म्हणजे प्रामुख्याने दुधामध्ये मिसळलं जातं, कोणती भेसळ केली जाते तर पाणी, त्याची प्रमाण क्वांटिटी वाढवण्यासाठी प्रामुख्याने दुधामध्ये पाणी मिक्स केलं जातं, स्टार्च मिक्स केलं जातं किंवा युरिया, चॉक पावडर यासारखे पदार्थ मिसळले जातात. ज्या वेळेला दुधामध्ये स्टार्च मिसळलं जातं तर स्टार्चची भेसळ ओळखण्यासाठी आपण हा प्रयोग करू शकतो विथ द हेल्प ऑफ टिंचर आयोडीन. इफ यू ॲड वन ड्रॉप ऑफ टिंचर आयोडीन इन दिस मिल्क ड्यू टू स्टार्च दॅट मिल्क टर्न्स या चेंजेस इन टू ब्ल्यू कलर. आणि अशा प्रकारे आपण दुधामधली भेसळ ओळखू शकतो. जर भेसळ असेल तर स्टार्च मिसळलेलं, स्टार्च भेसळ असलेलं दूध लगेच टिंचर आयोडीनचा थेंब टाकल्यावर काय होतं, ब्ल्यू कलर त्याचा रंग निळसर होतो. आणि जर आपण ज्या दुधामध्ये स्टार्च मिक्स केलेलं नसेल त्यामध्ये जर आपण टिंचर आयोडीन टाकलं तर त्याचा रंग बदलत नाही. ॲडल्ट्रेशन इन चिली पावडर, मिरची पावडर जी असते त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला सॉडस्ट म्हणजे लाकडाची पावडर मिक्स केली जाते किंवा विटेचे पूड जी आहे ते सुद्धा मिसळली जाते. जर सॉडस्ट मिसळलेली असेल तर ती बघण्यासाठी आपण हा प्रयोग करू शकतो की सॉडस्ट म्हणजे लाकडाची पावडर जी आहे ती पाण्यावर तरंगू शकते, तरंगत राहते आणि चिली पावडर खाली तळाशी बसते. सो ॲडल्ट्रन्स इन चिली पावडर आर नॉर्मली ब्रेक पावडर अँड सॉडस्ट. सॉडस्ट मिक्स करताना त्याला रंग वापरले जातात आणि हे रंग सुद्धा आपल्या आरोग्यासाठी घातक असतात. हिंग, स्वयंपाकघरात वापरला जाणारा हिंग याच्यामधली भेसळ जी आहे ही आपण अशा प्रकारे चमच्यामध्ये तो का हिंग घेऊन जर आपण त्याला गॅसवर पकडला तर प्युअर म्हणजे जो चांगल्या प्रकारचा हिंग असेल तो लगेच कापरासारखा जळताना आपल्याला आढळून येतो आणि ज्यामध्ये भेसळ असते तो जळताना दिसत नाही. रवा, रव्यामध्ये आपण चुंबक फिरवून त्यामध्ये असलेली भेसळ, रव्यामध्ये प्रामुख्याने लोखंडाचे कण कधी कधी त्याचं वजन वाढण्यासाठी मिसळले जातात जेणेकरून वजन वाढावं आणि ग्राहकाला काय मिळावं, म्हणजेच जास्त लोखंडाचं वजन जास्त असल्यामुळे साहजिकच कमी प्रमाणामध्ये रवा जावा आणि व्यापाऱ्याचा फायदा होण्यासाठी त्यामध्ये लोखंडाचे कण मिसळले जातात. तर हे लोखंडाचे कण बाजूला करण्यासाठी आपण रव्यामध्ये चुंबक फिरवलं असता जर लोह कण असतील तर ते चुंबकाला चिकटलेले आपल्याला दिसून येतात. स्पायसेस, गरम मसाल्याची पावडर त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला लाकडाचा कीस मिसळला जातो आणि ती सुद्धा भेसळ आपण अशा प्रकारे पाण्यामध्ये ती पावडर टाकून चेक करू शकतो. तर मिरी, काळे मिरी, ब्लॅक पेपर यामध्ये भेसळीसाठी पपयाच्या बिया, सुकवलेल्या पपयाच्या बिया वापरल्या जातात. या बिया काळी मिरी सारख्याच दिसतात त्यामुळे याचा उपयोग केला जातो. पाण्यामध्ये आपण काळी मिरी टाकली असता काळी मिरी तळाशी बसते मात्र पपयाच्या बिया ह्या पाण्यावर आपल्याला तरंगताना दिसून येतात. तर अशा प्रकारे काळी मिरीमध्ये असणारी भेसळ आपण ओळखू शकतो. तर फळांना सुद्धा अधिक स्वादिष्ट आकर्षक बनविण्यासाठी, त्या लवकर पिकवण्यासाठी त्यांच्यावर रासायनिक पदार्थांचा मारा केला जातो. उदाहरणार्थ केळी लवकर पिकण्यासाठी त्यावर कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. या ठिकाणी तुम्ही बघतात कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेली केळी आणि ही नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या पिकलेली केळी. नैसर्गिकरित्या पिकलेल्या केळ्यांचा देठ जो आहे तो आपल्याला काळा दिसून येतोय आणि त्यावर हे तपकिरी रंगाचे स्पॉट्स आढळून येतात.
परंतु रासायनिक प्रक्रियेने म्हणजेच कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून पिकवलेल्या केळ्यांचा देठ जो आहे तो अशा प्रकारे हिरवा असतो आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे आपल्याला डाग दिसून येत नाही। तर फूड अडल्ट्रेशन ऍक्ट 1954 अन्नामधील भेसळ ओळखण्यासाठी हा कायदा केलेला आहे आणि त्यापासून या कायद्यां अंतर्गत आपण अन्न पदार्थामध्ये जर भेसळ असेल तर त्या संबंधीची माहिती आरोग्य विभागाला देऊन ती भेसळ थांबवण्यासाठी एक प्रकारे प्रयत्न करू शकतो। सो सम केमिकल्स आर इंजेक्टेड इन टू फ्रूट्स टू मेक देम मोर अट्रॅक्टिव अँड टेस्टी। शॉपकीपर्स चेंज द एक्सपायरी डेट ऑफ द फूड पॅकेट्स टू अवॉइड फायनान्शियल लॉस। तर केळी किंवा इतर फळांमध्ये कॅल्शियम कार्बाइडचा मारा करून ती फळे अधिक आकर्षक दिसावीत यासाठी प्रयत्न केले जातात। शीतपेयांमध्ये अनेकदा कार्बोनेटेड सोडा, फॉस्फरिक ऍसिड यासारखे पदार्थ वापरले जातात। तर बालमित्रांनो, अशा प्रकारे अन्न पदार्थांमध्ये विविध प्रकारचे रासायनिक पदार्थ वापरून ते पदार्थ जर आपल्या खाण्यात आले तर कालांतराने आपल्या शरीरावर त्याचा घातक परिणाम होऊ शकतो आणि म्हणून अन्न बिघाड होऊ नये, अन्न भेसळ होऊ नये यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत। अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। तोपर्यंत थँक्यू। घरी रहा, सुरक्षित रहा।